जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो, सर्वांना सुप्रभात। आपण प्रातःकाळी चिंतन करत आहोत मनाच्या श्लोकांचं। मनाचे श्लोक क्रमांक 123 काल आपण बघितला, आज 124वा श्लोक आहे। तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतु सर्व सांडूनि मागे। कळी लागी झाला असे बोध्य मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। महाभारतातलं हे उदाहरण आहे। पहिल्या दोन चरणामध्ये तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतु सर्व सांडूनि मागे। हे प्रसिद्ध उदाहरण सगळ्यांना ज्ञात आहे, महाभारतातला तो प्रसंग। भक्त अत्यंतिक संकटामध्ये सापडलेला आहे। द्रौपदी ही इतक्या विचित्र संकटात सापडलेली आहे की ज्यांना आपलं म्हणावं त्यांनीच आपल्याला संकटात पाडलेलं आहे। ज्यांच्यावर आपला विश्वास आहे ते असह्य झालेले आहेत, आणि द्रौपदी ही आपल्या मनाची देखील अवस्था होऊन जाते। ज्यांना आपण आपलं समजत असतो, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो खूप, आणि तेच संकटात टाकतात आपल्याला, कारण ते आपले नसतातच। भगवंताव्यतिरिक्त ह्या जगामध्ये आपलं कोणीही नाही हे पक्कं समजायचं, पण हे पक्कं समजायला काही प्रसंगातून जावं लागतं। आणि ह्या प्रसंगाच्या वेळी लक्षात येतं की हे आपले नाहीत। द्रौपदीची तशी अवस्था झाली, आपले सगळ्यांचीही होते। खूप जवळचे आहेत किंवा ओळखीचे आहेत, पण त्यांनी संकटात टाकलंय, हा एक मुद्दा असतो। आणि दुसरा मुद्दा असतो, ज्यांचा मला आधार वाटतो, मग ते व्यक्ती असो वस्तू असो, त्याच तिथे निकामी होतात। ते आपल्याला वाचवू शकत नाहीत, संकटातून बाहेर काढू शकत नाहीत। द्रौपदीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या मनाच्या वृत्तींच्या ठिकाणी, तिथे आपल्याला ज्ञान होऊन जातं, भास होतो, आभास होतो, समजतं की त्याच्या व्यतिरिक्त भगवंता व्यतिरिक्त माझं कोणीही नाही। द्रौपदीची ती अवस्था झाली, तिच्यावर तो प्रसंग आला वस्त्रहरणाचा। सगळ्यांना विचारून झालं पण कोणीही मदत करीना, हतबल होते। ती मंडळी हतबल होती। जे हतबल नव्हते ते मदत करण्याच्या योग्यतेचे नव्हते, आणि ज्यांच्याकडे मदत मागावी ते सगळे निराश होऊन बसलेले होते। आणि जो मदत करू शकत होता त्याच्याकडे द्रौपदी गेलेली नव्हती। किती कसा विचित्र प्रसंग आहे। जे मदत करू शकता आहेत असं वाटतंय ते हतबल आहेत, त्यांच्याकडे बळच उरलेलं नाही। ज्यांनी मदत करावी असा विश्वास आहे त्यांनीच आपल्यावर तो प्रसंग घातलेला आहे। जे मदत करू शकता आहेत असं मला वाटतं आहे, किंबहुना ज्यांनी मदत करावी असे थोर मंडळी आहेत ते करू शकत नाहीये, आणि जो मदत करू शकत आहे तिथपर्यंत मी जात नाहीये। अगदी आपल्या अवस्थेप्रमाणे आहे ती अवस्था। आणि मग तये द्रौपदी त्या प्रसंगाला सगळं बघितल्यानंतर द्रौपदीने केवळ हाक मारली, भगवंत तिथे नव्हता, तो वस्त्र रूपाने धावत आला। तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतु, धावत आला, कारण तिथे धावत आल्याशिवाय पर्यायच नव्हता। इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, ज्या क्षणी हाक त्या क्षणी तो, कारण तिने त्या आर्ततेने हाक मारली। इथे त्या आर्ततेचं सगळं गुणधर्म आहे, त्या आर्तपणामुळे तो प्रगट झाला। अशी आपणही हाक मारली की आपल्या प्रसंगात तो प्रगट होतो। उरलेला अर्थ आपण उद्याला बघूया। जय जय रघुवीर समर्थ।